वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांगांचं बनावट प्रमाणपत्र त्यांच्याकडे आढळल्यानंतर सरकारी यंत्रणेला आता मात्र खडबडून जाग आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेनंही दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची आता पडताळणी सुरू केली. मात्र यातून धक्कादायक वास्तव समोर येत आहे. पाहूयात सामचा हा एक खास रिपोर्ट. नाशिकमध्येही बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांचं लोन. झेडपीत 69 बोगस दिव्यांग कर्मचारी. पडताळणीसाठी केवळ 9 कर्मचाऱ्यांचीच हजेरी. IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता जिल्हा परिषद प्रशासनालाही जाग आली आहे. नाशिकमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. 78 पैकी केवळ 9 जण पडताळणीसाठी हजर होते. 69 दिव्यांगांनी पडताळणीकडे पाठ फिरवली. त्यांनी दिव्यांग पडताळणी UDID क्रमांक काढलेले नसल्याचं उघड झालंय. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. नाशिक जिल्हा परिषदमध्ये विविध क्षेत्रामध्ये 69 जे दिव्यांग बांधव आहे यांचे UDID कार्ड अजून उपलब्ध नाही आहे. याबद्दल CO मॅडम यांनी त्यांना पत्र पण काढलेलं आहे आणि ते त्या पत्राला केराची टोपली दाखवत आहे असे निदर्शनास आले आहे. ज्या डॉक्टरांनी त्यांना हे प्रमाणपत्र दिले आहे त्यांच्यावरही कार्यवाही व्हावी ही आमची संघटनेची मागणी आहे. जिल्हा परिषद मुख्यालयासह पंचायत समितीतील एकूण 18,668 मंजूर पदांपैकी 15,113 पदं भरलेली आहेत. यातील 609 कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले. जिल्हा परिषदेनं दिव्यांग कर्मचाऱ्यांना वारंवार नोटिसा दिल्या. मुदत देऊनही विविध विभागातील तब्बल 78 कर्मचाऱ्यांनी दिव्यांग पडताळणी UDID क्रमांक काढलेला नसल्याचं 28 जूनला उघड झालं. प्रशासनानं दिव्यांगांचे सर्व लाभ सवलती काढून घेण्याचा इशारा देत कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या. मात्र महिन्याभराची मुदत देऊनही कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली. केवळ 9 कर्मचाऱ्यांनी UDID क्रमांक काढत त्याची पडताळणी करून घेतली. मात्र 69 कर्मचाऱ्यांनी ही पडताळणी केलेली नाही. नाशिक जिल्हा परिषदेच्या कारवाईच्या निर्णयानं कर्मचारी वर्गात खळबळ उडालीय. वेळीच अयोग्य प्रवृत्ती ठेचून काढून प्रशासनानं बोगस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होते. ब्युरो रिपोर्ट, साम TV.